लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नमस्कार, राजेश टोपे, महाराष्ट्र का सार्वजनिक आरोग्य मंत्री। आज राष्ट्रीय डॉक्टर्स दिन, या दिवसाचा मी तमाम डॉक्टर्सला मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरतर दीड वर्षापासून आपण करत असलेलं अहोरात्र काम, घेत असलेली मेहनत आणि असंख्य सामान्य लोकांना दिलेलं जीवनदान, याबद्दल सर्व समाज आपल्या प्रति, आपल्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत आहे। मी आपल्या या सर्व कार्याला मनापासून सलाम करतो। आजच्या या दिवसाचा योगायोग असा की आज हा दिवस आपण खऱ्या अर्थाने कृषी दिन म्हणून सुद्धा साजरा करतो आणि म्हणून महाराष्ट्र कृषी दिन या दिवसाच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, जो आपला अन्नदाता आहे, ज्यांनी कोविड सारख्या या महामारीमध्ये देखील आपल्याला उपाशी ठेवलं नाही, किंबहुना आपल्या काळ्या आईची सेवा करत आपल्या सर्वांची भरणपोषण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि त्यामुळेच त्यांच्याप्रतीसुद्धा मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। म्हणून आजचा दिवस हा अन्नदाता आणि जीवनदाता या दोघांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देणारा दिवस आहे। खरं तर डॉक्टर हे आपल्या सर्वांसाठीच देवासमान आहेत आणि त्यामुळे एक दिवस डॉक्टर्स डे साजरा करणं हे योग्य वाटत नाही। देव आपल्याला एक दिवसासाठी नाही तर आपल्याला खऱ्या अर्थाने नेहमीच हवा हवा वाटत असतो। कोरोनाच्या या महामारीमध्ये आपण डॉक्टर्स बांधवांनी, भगिनींनी खूप मोलाचे कार्य केले जे समाज कधीही विसरू शकणार नाही। आज आपल्याला खंबीर साथ देण्याच्या दृष्टिकोनातून, मग स्टाफ नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, टेक्निशियन्स असतील, आशा वर्कर्स असतील, सर्वांनीच फ्रंटलाईन वर्कर्समध्ये काम करणारे पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारे लोक असतील, सर्वांनी आपल्याला साथ दिली, त्या सर्वांच्या प्रतीसुद्धा मी आज मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो। खरं तर आपण करत असलेल्या या सेवेतून आणि वाचवत असलेल्या अनेक लोकांच्या प्राणाच्या माध्यमातून कधीतरी अशी घटनाही घडते की आपल्या पूर्ण 100% प्रयत्नातून सुद्धा एखादा रुग्ण दुखवतो। या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण संयम ठेवता, परंतु शोकमग्न असलेला तो नातेवाईक कधीतरी प्राणघातक हल्लाही डॉक्टर्सवर करतो। मला याचं बिलकुल समर्थन करायचं नाही, खरं तर ही निंदनीय कृत्य आहे आणि म्हणून अशा या भ्याड हल्ला किंवा भ्याड कृती ही निश्चितच निषेधार्य आहे। मी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आवाहन करेल की अशा पद्धतीची कृती कोणीही करू नये। आज राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने जवळजवळ 13 लाख MBBS डॉक्टर्स, जे IMA चे मेंबर्स आहेत, 3 लाख स्पेशालिस्ट म्हणजे जे सुद्धा IMA चे मेंबर्स आहेत, असे 15 लाख
आणि जवळजवळ 7 लाख युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेदा, अन्य मेडिकल शास्त्रातली लोक असतील, असे 22 लाख लोक डॉक्टर्स आज त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि त्यामुळे या सर्व डॉक्टर्सचा जो असलेला दृढ निश्चयी आणि नाविन्यपूर्णता, या सगळ्या बाबींमुळे आज आपल्या देशामध्ये आपण विकसित देशांप्रमाणे खऱ्या अर्थाने या आरोग्यसेवेमध्ये काम करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून नव्या पिढीला देखील मी निश्चित प्रकारे मनापासून आजच्या या निमित्ताने शुभेच्छा देईल. शेवटी मी हिप्पोक्रेट्सचं एकच वाक्य सांगेन की व्हेरेवर द आर्ट ऑफ मेडिसिन इज लव्ड, देर इज ऑल्सो अ लव ऑफ ह्युमॅनिटी. नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.